गेल्या काही दिवसापासूनच यवतमाळ जिल्ह्यातील आरोग्य विभागातील गलथान कारभार पुढे येत आहेत. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत असताना एकाच कोरोना रुग्णाचा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह रिपोर्ट आल्याचे समोर आले आहे. कॉपी पेस्ट केल्याने हा प्रकार घडल्याचे महाविद्यालयातून स्पष्ट करण्यात आले आहे. पुढच्या बाबतीत नेमकं काय झालं होतं हिअर? तर त्या दिवशी आपण सगळ्या रुग्णांचे जे पॉझिटिव्ह रिपोर्ट आहे ते एकत्र काढले होते, पण ऑपरेशनला घ्यायसाठी ते पेशंटला सिंगल रिपोर्ट पाहिजे होता, म्हणून मग आपण एक सिंगल रिपोर्ट काढला त्याचा. पण सिंगल रिपोर्ट काढताना जो डाटा एंट्री ऑपरेटर होता तो नवीन, त्याच्या लक्षात द्याल त्यांनी कॉपी पेस्ट करताना ते निगेटिव्ह जे आहे म्हणजे पॉझिटिव्ह जे निगेटिव्ह तसंच ठेवून त्यांनी तो रिपोर्ट दिला. पण जेव्हा लक्षात आलं की बाबा हा पेशंट पुसतचा आणि हा पेशंट आपल्या इथला आहे आणि त्याच्यात त्याचं टायपिंग मिस्टेक झाली, तर मग आपण लगेच त्याचा पॉझिटिव्ह दुसरा रिपोर्ट तात्काळ आपण इश्यू केला. त्याच्यावर कायदेशीर कारवाई घेणार आहे.